आणि आता थेट जाऊयात भाजपचे नेते किरीट सोमय्या बोलतायत तिथे। पंत प्रशांत पंचायत सदस्य ना ग्रामपंचायत प्रशांत भोईर एकोणीस बंगल्यात गोड बंगाल आज राज्यपाल महोदयांना व्यवस्थित समजवून सांगितलं आम्ही की उद्धव ठाकरेंनी असं खोटं रेकॉर्ड का तयार केलं। बंगले होते नव्हते परंतु कागदावर सतत म्हणत राहिले 5 कोटी 18 लाखाची बेनामी प्रॉपर्टी उभी केली त्याचं कारण काय आणि याचा तपास व्हायला हवा। कारण मुख्यमंत्री ठाकरे परिवाराने लिहिले माझे बंगले आहेत एग्रीमेंट केलं बंगले आहेत ग्रामपंचायत प्रस्ताव टॅक्सीस भरतात हे माझे बंगले। 14 ते 19 महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असताना आपण कायदा केला होता मधल्या काळामध्ये तो रेंगाळला। आता पुन्हा एकदा विधानसभा विधान परिषदेमध्ये यासंबंधीचा गुंठेवारी नियमित करण्याचा कायदा झाला पण तो कायदा झाल्यानंतर जे सर्क्युलर खाली आलं महानगरपालिकांना ते त्यात जो आकार आकारायचा आहे त्याला आपण आकार म्हणण्यापेक्षा दंड म्हणू तो इतका भयानक आहे की कोणाला शक्य नाही। आणि त्यामुळे महानगरपालिकेने तो मुद्दा लक्षात आणून दिला की इतका चांगला कायदा झाल्यानंतर सुद्धा 300 लोकांनीच फक्त अप्लाय केलाय आणि 13 लोकांना त्यातल्यात परवडतं की नाही परवडतं त्यांनी भरून ती गुंठेवारी नियमित करून घेतली आणि त्यामुळे विधानसभा विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून नगरविकास खात्याचं लक्ष वेधावं लागणार आहे की अरे बाबा तुम्ही काय नव्याने केलं तयार। तर मी त्याची जबाबदारी घेतली आहे विधानसभा उपाध्यक्ष जिरवळजींशी बोलून मी ती लक्षवेधी लावेन हा एक विषय झाला की जो मोठा आहे लाखो लोकांच्या एका अर्थाने भवितव्याशी जोडलेला विषय आहे की त्यांचं घर त्यांच्या मालकीजवळ होणार आहे। शिक्षण मंडळाशी संबंधित खूप विषय होते त्याच्यामध्ये भरती पेंडिंग आहे आणि इंग्लिश मिडियमची भरती ही पवित्र पोर्टलवरून करायची का महानगरपालिकेने करायची यावर धारणा स्पष्ट करणं हा जो शब्द आहे म्हणजे हे सगळे ऐतिहासिकच शब्द आहेत कशासाठी धारणा स्पष्ट करावी लागतं मला कळत नाही पण त्या धारणा स्पष्ट करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडे गेले अनेक दिवस फाईल पडून आहे। मग त्यात असं ठरलं की आता शिक्षण आयुक्तांबरोबर एक मिटिंग लावू पण नॉन इंग्लिश मिडियमची जी नॉर्मल स्कूल्स आहेत त्याला मात्र पवित्र पोर्टलमधून घ्यावे लागतील। तर त्याची मान्यता महानगरपालिकेने दिली की आम्ही जूनला शाळा सुरू होण्यापूर्वी ह्या भरत्या पूर्ण करतो। शिपाई आणि अजित पाटकरनी केलं अजित पवारांनी त्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्याला उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या चार त्याबद्दल का ठाकरे आणि पवार बोलत नाही। आता नवाब मलिकचा जे काय चौकशीत बाहेर येणार आणि जर चौकशीत नवाब मलिक ते कारस्थान बाहेर आले तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रचा 12.5 कोटी जनतेच्या वतीने असा व्यक्ती मंत्रिमंडळात राहू शकत नाही ही मागणी जोरात करणार आम्ही ईडी चौकशीचा निष्कर्षाची वाट पाहत आहोत। किरीटजी तुम्ही अनेकदा म्हणजे विरोधकांकडून आरोप अनेकदा होतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत किरीट सोमय्या सांगतात तशा होतात। आज बघितलं नवाब मलिक बोलत होते काही दिवसांपासून बोलणं बंद झालं आणि आज झालेली कारवाई त्याचं कारण आहे की विरोधक नाही घोटाळेबाजी बोलतात। आता ज्यांनी घोटाळे केले आहेत ते उद्धव ठाकरेने तर माहितच आहे ना बायकोच्या नावाने 19 बंगल्याचं गोड बंगाल त्यांनी केलं ते जनतेला भ्रमित करायचा प्रयत्न करतात। April 2014 त्यांनी एग्रीमेंट केलं आणि त्यात लिहिलं जमीन व त्यावरील घर त्यांनी January 2019 पत्र दिलं घरासह जमीन घेतली आहेत। हे जे हॉस्पिटलचं संजय राऊतनी जे कटकारस्थान केलं हे त्यांनी केलं। नवाब मलिकला पहिल्यापासून माहीत होतं की जमीन कोणाकडून घेतोय कशी स्वस्त मिळणार आहेत फक्त त्यांना असं वाटायचं या माफिया लोकांना डाकू लोकांना आमच्यापर्यंत कोणी पोचू शकणार नाही। किरीट सोमय्याकडे आता महाराष्ट्राच्या लोकांचा विश्वास व्यक्त झाला आहे नाही तर उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याची माहिती मला कुठून मिळाली असती कशी मिळाली असती। संजय राऊत आणि सुजित पाटकरचे रिलेशन बिझनेस व्यवसाय जी वाईन पॉलिसी बदलली जाते आणि त्याच्या आधी संजय राऊत त्यांचे पार्टनर बनतात तर
तर लोक विश्वासात मादाकडे माहिती देतात. सगळ्यात पहिली माहिती किरीटला नाही कळत. सगळ्यात पहिली माहिती तो निर्माण करणारा जो डाकू आहे, माफिया आहे, घोटाळेबाज आहे, त्यांच्याकडची माहिती आम्हाला मिळते. ते आम्ही फक्त ईडी कथाला, आम्ही इन्कम टॅक्सलाही देतो, ईओडब्ल्यूलाही देतो, सीबीआयलाही देतो, लोकायुक्तलाही देतो, राज्यपालांनाही देतो. तर ही गजब काय माहिती चुकीची आहे का, घोटाळा झाला आहे की नाही, लबाडी केली आहे की नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. माहिती किरीटला पहिली कशी मिळाली. गुगली टाकते का तू? म्हणजे तुम्हाला माहिती आहे. हे पहा, नवाब मलिक संबंधी माझ्याकडे जी काही थोडी मर्यादित माहिती होती मी सगळ्यांना दिलेली आहेत, इन्क्लुडिंग राज्याचे गव्हर्नर, आणि आज नाही 6 महिन्यापासून देतोय. आता त्यातल्या सगळ्या आमच्याकडे येणाऱ्या माहित्या ह्या आम्ही असं नाही करत, आम्ही सांगतो तुम्ही इन्क्वायरी करा, इन्व्हेस्टिगेट करा. सगळ्यात पहिले 19 बंगलोची माहिती तर उद्धव ठाकरेच्या कलेक्टरला दिली होती मी, मुख्यमंत्री कार्यालयात दिली होती. तथाच प्रकाराने वक्फ बोर्डची जमीन असते, म्हणजे ज्यावेळी वक्फ बोर्ड तर नवाब मलिक बोलतो तो कर्जत देवस्थान का विसरतो? वैजनाथ हिंदू देवस्थानाची जमीन पण उद्धव ठाकरेचा ताला पार्टनर, ताला म्हणजे मेवणा, ताळा ताळा, त्या श्रीधर पाटणकर आणि त्या संजय राऊतनी सांगितलं. मी सांगितलं का? संजय राऊतनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा मेवणानी जर हिंदू देवस्थानाची जमीन खाल्ली तर त्या किरीट सोमय्याचा पोटात का दुखते? तर त्यात मी काय करणार? मला असं वाटतं योगायोग कशाला. तुम्ही आणखीन सांगू शकता ना की राज्यपालांची अपॉइंटमेंट मी केव्हा घेतली होती? आज सकाळी 9:30 घेतली असेल तर योगायोग म्हणणार, पण जर अपॉइंटमेंट आधी घेतली असेल तर. आणि परत एकदा मी सांगतो, इट एन इश्यू. इश्यू काय आहे महाराष्ट्राच्या जनतेने? ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट करून पूर्ण मुंबई उद्ध्वस्त केलं, त्या बॉम्ब ब्लास्ट आणि त्यातले लाभार्थी जर त्याचं कनेक्शन कोणाकडे येत असेल तर आपण हे सांगायचं की किरीट सोमय्याला आधी का कळलं? अरे ती माहिती खरी आहे का खोटी आहे ती सांगा ना. माझा सजेशन आहे, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुपर मुख्यमंत्रींना की किरीट सोमय्या किंवा कोणी तुमच्याकडे घोटाळ्याचे कागद देत असेल तर त्याच्या संबंधी कारवाई करा. हे शरद पवार आणि एनसीबी सांगतात. कुठला विषय तुम्ही 19 बंगल्याचा म्हणता? हा तर बॉम्ब ब्लास्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेची भाषा आहेत. मला सांगा म्हणजे ईडीकडे येतो की नाही? मारा मला विथे बाजूला ठेवा. शरद पवारकडे येतो की नाही? गृह मंत्रालयात येतो की नाही? 12-12.5 कोटी जनतेचा आहे की नाही विषय? जे मेले हजारो लोक, शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी, शरद पवार होतो की त्यांचे पार्टीत होते, येतो की नाही? मग ईडीचा विषय आहे की नाही हा भ्रम पैदा का ठाकरे पवार करतात? हे विषय सही आहे, आमच्याकडे माहिती नव्हती, आता माहिती मिळाली, आम्ही पण ताबडतोब एक्शन घेतोय. अशी हिंमत का पवार ठाकरे दाखवत नाही? माहिती चुकीची आहे तर सांगू शकतात, एनसीबी पार्टी अध्यक्षांनी त्याला लीगल मदत करावी. माहिती खरी आहे पण मी कारवाई करत नाही ना, तू का करतो? हे शरद पवार आणि ठाकरे तर चालणार नाही. मागच्या काही दिवसांपासून जे काही आरोप होत होते, मात्र वेगवेगळे विषय भरकवण्याचा प्रयत्न झाला. मग तो मराठी वर्सेस कुठेतरी हा वाद, मराठी माणूस, हा मुद्दा संजय राऊतांनी काढला. आजच्या घटनेकडे नवाबांवर झालेली कारवाई तुम्ही कसं बघताय? डायव्हर्जन ऑफ ह्या सगळ्याला, म्हणजे एक्शनला डायव्हर्जन म्हणायचं, तुम्ही कसं बघताय या सगळ्यांना? कशाला? म्हणजे नवाब मलिकवर जी कारवाई झाली आहे हे तर गेले काही महिने चर्चेत सगळ्यांनाच होतं. नवाब मलिकना पण कुणकुण लागलीच होती. बोलती बंद किरीट सोमय्यामुळे नाही झाली नवाबांची, आणि संजय राऊत एवढं दोन 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 10-10 वेळा शिव्या द्यायला लागल्या, हे काय किरीट सोमय्या नील सोमय्यामुळे नाही, पोटातलं पाप बाहेर आलं. मी तर हिंदीमध्ये 2 मिनिटं थांबतो. इचारा करतो राज्यपाल जी को मिलकर हमने प्रार्थना की है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने 19 बंगलों के नाम पर जो अलीबाग कोरले जमीन का घोटाला किया
मुख्यमंत्री और उनके परिवार ने एग्रीमेंट किया, उन्होंने पत्र व्यवहार किया, यहाँ बंगले है, बंगले का मूल्यांकन हुआ। किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया जाणून घेत होते, माध्यमांशी ते बोलतायत आणि सगळ्याच प्रकरणासंदर्भात एकतर नवाब मलिकांची ईडी चौकशी, त्यांनी जमीन कशी खरेदी केली आणि कसे व्यवहार झाले ही सगळी माहिती माझ्याकडे होती आणि ती सर्वांना दिलेली आहे असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत। आणि पुन्हा ही दृश्य ईडीच्या कार्यालयाबाहेरची, जोपर्यंत नवाब मलिक चौकशी संपवून बाहेर येत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार असं वाटतंय। सूडबुद्धीने ही कारवाई केली जाते असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याकडून केला जातोय। 5:30 तास उलटून गेलेत, 7 वाजल्यापासून सुरू झालेली चौकशी आता दुपारचे 12:30 वाजून गेलेत, एनसीपीचे कार्यकर्ते अजूनही त्याच आक्रमकपणे ईडीच्या कार्यालयाबाहेर दिसतायत, अजूनही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात करावा लागलेला आहे कारण इतक्या मोठ्या संख्येनं नवाब मलिकांना पाठिंबा देणारे बॅनर सुद्धा हातात घेऊन हे कार्यकर्ते इथे पोहोचलेत। आणि आताची ही थेट ताजी दृश्य आहेत न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून, कारण तिथे पुढे जाण्याचा प्रयत्न जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करण्याचा करतायत प्रयत्न त्यांना अडवलं जातंय पोलिसांकडून। आणि या सगळ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा त्यात समावेश आहे। हे सगळे नवाब मलिकांचे समर्थक आहेत जे मगासपासून ठाण मांडून बसलेत,